बंड्या ए बंड्या ए काय काय अशी अरे कुठे चालला तू काय आला नाही आज घरी रानातली काम तशीच राहिलेत सगळी मी कधी तुझी वाट बघते सकाळपासून मी नाही तुझे काम करणार आता का इथं तू एक तर काम करून घेतीस पैसे देत नाहीस गावातले सगळे लोक नाव ठेवायलेत मला काय गावातल्यांचं ऐकतो बंड्या मी कधी असं केलंय कराव मी नाही काम करणार तुझं आता बर काम सोड चल यायच गावात मी गावात चालले वडापाव चारते तुला का मिसळ खायची काय म्हणली वडापाव चारते ना ते मिसळ खा वडापाव चारणार वय चल यायची का वडापाव आवडतय मला दोन दोन चारते सर दोन का बर चल काय तू मी गावातल्यांचं ऐकतो वडापाव खाऊन ये चल गावातले खरे बोलते तन टपरीवर जाऊ बर बर ठीक आहे कुठं झाला बंड्या काय रे कुठं झालास पण चाललोय घरी तू जिंदगीत कधी वडापाव खाल्लास का वडापाव नाही नाही खाल्ला रे आयुष्य मला वडापाव चालणार आहे वडापाव मग बर तुला तर कधी विचारलं बी नसेल तिने बघ बांड्या जरा जपून बर का आयुष्य वहिनी नेईन तुला वडापाव खायला पण घेईन काम करून सगळे जळायला का आता आयुष्य मला वडापाव चालली म्हणून जळ कुठं आहेस तू जळ कुठं आयुष्य दोन दोन वडापाव चालणार आहे दोन दोन बर दोन दोन वडापाव मग आता कसं आहे तुला यायचं का वडापाव खायला नाही मला नाही यायचं मला मला वडापाव खायचा नाही कामही नाही करायचं अरे तू जरी आला ना माग लागून तरी आयुष्य तुला वडापाव चारत नसती आपल्याला आधी लागतो वडापाव दोन दोन वडापाव आयुष्य काय रे ही गावातली लोक आपल्या दोघं जळत आहेत ग हॅलो ए बंड्या मी पुढे थांबते तुमचं झालं बोलून ते पुढं काय आलं कशाला थांबवलं मला तू अगं सुप्रे एवढे तुझे काम केले कधी चहाचा घोट पाजलाच का मला तू काय काम केलेत माझी काय केले म्हणजे काम केलेत माग इथून उगत काय झालं चहाची बुकणी संपली दूध संपलं कुठं साखर संपली अशी तर कारण देत होतीस आता कुठं चाललास आता कुठं म्हणजे उगेच नाही आयशी वडापाव चालणार आहे आपल्याला वडापाव होय दोन दोन वडापाव दोन दोन चालते की मग असं रोज त्याच्यात घरी काम करत असतो एक दिवस चाललो म्हणून एवढं काय ओरडून ओरडून गावाला सांगायला लागला ओरडून म्हणजे काय अग काय नाही बर तुला यायचं का वडापाव खायला नको बाबा मला फुकट दिले तरी सुद्धा नको पण तुला बोलवीतच नसते नको अरे बोलवलं तरी नको मला मी येणारच नाही अग तुला बोलवलं तर येशील ना तू ते आयशून ती वडापाव तुलाच मुबारक आम्हाला नकोच बाबा उगेच नाही काय गायचो आलो 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 वडापाव नाही काय काम धंदा समजा नि दोन दोन वडापाव उगेच नाही अशा मिरच्या सकट चटणी बिटणी खाऊन झाल्यावर ये सांगायला हा उगेच नाही नशीब लागत नशीब आयुष्यच्या हाताने असा वडापाव खायला नशीब चांगलं आमचं नाहीये जा अरे बंड 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 थांब 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 अरे देवासारखा धावून आला गाडा देवासारखा तुम्ही दोघं धावून आले काय झालं माहितीये का आम्ही टीटीएमएम करून वडापाव खायला चाललेलो आणि आम्हाला नेमकं 20 रुपये कमी पडतात तिथे द्या ना केवढं अरे काय तुम्ही टीटीएम ते करताय मग आयशी वडापाव चाराय घेऊन राहिली खुरकल स्वतःचे कुठे पैसे खर्च करताय तसं बी आम्ही स्वतःचे खरीदच ना आम्ही टीटीएमएम बरं यायचं का तुम्हाला चला चला काय मला तर विचारा ना बंड्या हे बघ मी वडापाव चारीन तर तुलाच चारीन बाकी कुणाला नाही चारणार यांचं चालायचं असेल तर तुला बी नाही कॅन्सल पळा तुम्ही तुमचं पळा तुमच्या नादाने मला वाढू पाय तरी द्या ना पळा तुमच्या नादाने मला भेटत नाही वडापाव पळा कशाला सगळ्यांना वडापाव लय ऊन लागते रे बंड्या हे का नाही बंड्या वडापाव खाल्ला का चल पुढे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव 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 चल बंड्या ऐक ना मी काय म्हणते आता आपण वडापाव खायला तर गेलो होतो पण आज बुधवार म्हणून गाव सगळं बंद होतं कुठं द्या ना ते आपल्या आहे का नाही आणि घरी येतच होतं म्हणून मी तुला म्हणलं आता पिठाचा डबा घे गिरणीतून आपल्या आता दुकान बंद याच्यात माझा काय दोष सांग बरं आहे का नाही काहीच दोष नाही
मग हि चिडावतात ना, यांच्याकडे नको लक्ष देऊ, ही बावळट आहेत गावातली टाळकी. तू काय कर, आपला घरी जा आणि डबा व्यवस्थित दाराच्या तिकडे ठेव. मी ना तुला पुढच्या वेळेस 100% वडापाव चारणार. मला तुझा वडापावच नको. मी कधी जिंदगीत वडापावचं नाव घेणार नाही आणि मला वडापाव बी आवडत नाही. हा वय बरोबर, डबा ठेव, मी सरबत पाहिजे तुला. काहीच नको मला, मी करतो, मी काम करतो तुझं, पण मला नको. जाऊ का नानाकडे, डबा नीट ठेव. काय बंडू शेत खाल्लं का वडापाव? बर झालं रस्त्यात घेतलं. उतर. काय बाबा कस दिली मिरच्या? तिसला पाव. शेतातला मास माले मस माले, पण तिसला पाव गावर कशी? तिसला पाव परत. विसला पाव? तिसला अर्धा म्हणलो. कांदा? वीस रुपये कांदा. शेतकऱ्याला मिळते ना का 2-4 रुपये? काय भाव करता? काय कर, एक काम करा, ते 10 रुपये द्या अर्धा. जमतोय भले. काय पिंट्या काय? बर बाबा मला सांग, तुम्ही शेतकरी आहे का? होय. बर मला सांग, याच्या आधी आपण कुठे गेलो होतो? आता ह्याच्या मॉलहून आलोय. मॉल मधून आलो ना? मॉल मध्ये काय घेतलं तू? चप्पल घेतली. आपण कितीची घेतली बाबा सांग? 1000 ची असेल. 1000 ची असेल? अरे तू तिथे 1000 ची चप्पल घेतली. मला सांग, तिथे तुला मॉलवाल्याला असं बोलता नाही आलं का? हजार तर तुला लय होती, 700 द्या 800 द्या असं नाही बोलता आलं तुला? अरे गोळ्या मॉलला फिक्स रेट असते, तिथे कमी जास्त करता येत नाही. अच्छा, म्हणजे मॉलला फिक्स रेट असते हाय ना? म्हणजे तुम्हाला हे माहिती, मॉलवाले धंदा करायला बसले आणि शेतकरी पोट भरायला बसले. मग आता एवढं महागाचं घेतलं, खायचं काय माणसाने? अरे मग खायचं काय, खायच्या वस्तूला तुम्ही रेट विचारता राह. 50 अर्धा किलो एवढं झालं तेवढं झालं. मला काय, अरे मग त्या चपला खाणार मग तुम्ही? त्यापेक्षा येडाय का चपला कशा खाणार? भूक भागवायचं म्हणलं. अरे मग खायच्या वस्तूला तुम्ही रेट करता? अरे जरा लादा, जरा लादा. खुशाल खायच्या वस्तूला तुम्ही रेट करता राव? काय बाबा बरोबर का नाही? लादा वाटायला पाहिजे यांना. नाही गोळा तू बोलतोय ते बरोबर आहे, पण बरं का नाही बरोबर? माझ्या डोक्यात जरा प्रकाश पडला आता तू बोलल्यो. शेतकऱ्याची बी काळजी करा तुम्ही. नाही केलीच पाहिजे, कारण त्याच्यामुळे खातोय म्हणलं. उभ्या जागाचा पोशिंदा आहे आणि त्याला तुम्ही असे रेट करता? नाही हे चुकीच आहे बरं का? माझी चूक, खरंच सांगतो गोळ्या, माझी चूक. मला ना लय लक्षात आली. बाबा एक काम करा, मिरच्या गवार आणि कांद सगळं पावसर पावसर द्या. जेवढं काय होतं ना सगळं घेऊन टाका. हा एक मिनिट, पैसे देतो. दिलं रे बघ, बघ याला म्हणते ब्रँड शेतकरी आणि तू त्यांच्याकडे भाव करीतो. नाही खरे खरे, तूच खरे. चल येतो बाबा. आईला कावच झालं, अजून गाडी येणार नाही. एक तरी गाडी भेटली पाहिजे यार, गावात जायचंय यार, अवघड. आली आली गाडी, आली. मरायची का? सकाळ सकाळ माझीच गाडी भेटली नाही तुला. बर कुठे चाललाय? इथं चाललोय. हा चल, मला पण सोड, मला पण तिथं जायचंय. ए नाही बाबा, इथं चाललोय. तू आपला पाय पाहिजे. अरे तू मित्र आहे का? कोण आहे? मित्र आहे ना तू माझा? अरे आहे ना बाबा मित्र, पण मला इथंच जायचंय. मग मला सोडू शकत नाही का तिथंच? नाही सोडू शकत, लय गाड बरे राव. मला सोड, चल. ए गाडी नको बसू. गाडीवर बसू नको म्हणजे? ते हँडल धर. सांगितलेलं काय आता? गाडीवर नको बसू. बसलो आता मी. बसलो म्हणजे? अरे गाडी माझी आहे, मला उशीर होतोय गोळ्या जायला. बसलो ना आता, हे आधी सांगायला पाहिजे होतं, तो उशीर होतोय म्हणून. चल आता. पण इथं जायचं ना मला. मला माहित नाही, एकदा गोळ्या बसला विषय संपला. डोकं खायची काम करते राव. इथं उशीर होतोय माणसाला, काय तरी नाही सांगितलेलं. चल आता. ए थांब 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 थांब. काय इकडे कुठे घेऊन चालला? आम्हाला इथंच जायचं ना. इथं कुठं? अरे इथं इकडं. इकडं काम आहे तुझं? हा मग हे मला आधी सांगायचं नाही का तू?
आधी तेच सांगत होतो ना मग तुला इथं काम आहे इथं काम आहे. गावात सांगितलं तुम्हाला लांब जायचंय गावात जायचं बोलला ना. गावात जायचं कधी बोललो मी गोळ्या. बघ तू गावात जायचं बोलला म्हणून मी गाडीवर बसलो. ए भाऊ तू गाडीवर नाही बसला बस गाडीवर बसलेला आहे तू एवढं लक्षात ठेव. मी बरेच बिरेच नाही बसलो मला काही माहित नाही मला मी इथं उतरणार नाही. मग कमी उचलून ठेवलं तुला. मला गावात जायचंय गावात सोड मला. ए गोळ्या डोक्याची मंडळी नको करू. हे बघ फोन फोन येतोय सारखा काम आहे मला. ए ते फोनच मला नको सांगू. तू मला सोडणार आहे का नाही. नाही सोडणार बाबा काय तुला कळायचं काय सोडावंच लागतंय. बघ काय मी आई शिवणी नाव सांग ना मग सांगतो तुला. आता आई शिवणीच काय मधीच आणि मी काय घाबरतो काय शिवणीला. ए जा मला नको सांगू तू. चल जा काय सांग आई शिवणी नाव सांगायची सांग जा. माझं ठरलं ठरलं विषय संपला चल तू. तू ठरण्यापाशी काय गाडी माझी पेट्रोल माझं त्याच्यातलं सगळं माझच आणि रुबाब तुझा असणारच ना हा गोळ्याचा पॅटर्न. चल काय आई शिवणी जायचं ना. चल घेतो बघून चल आई शिवणी काय घाबरत काय चल आपलं छप्पन आई शिवणी बघित. मला उतरू दे. उतरायचं नाही मध्ये. अरे माझं काम आहे इथं उतरायचं नाही. आई शिवणी जायचं आत्ताच म्हणला ना तू. अरे ते आई शिवणी तर काय काम येतो माझं इथं काम आहे. हे बघ फोन येतोय सारखा मला. ए नाही मला उतरू दे तुझा फोन जाऊ दे. उतरू दे काय. अरे मध्ये उतरू दे मध्ये. अरे मला काम आहे बाबा इथं म्हणून उतरतोय मी. मला तिथं आहे साई शिवणीच पुदक सांगितलं आई शिवणी अशी आई शिवणी तशी. ए आता म्हणतो जायचं नाही. ए दुसरं ते आई शिवणीकडे जायला मला टाईम नाही. एक तर मला काम आहे इथं जाऊ दे लय उशीर झाला. माझं तेव्हा काम होत. ए तुझं काम बी मला नको सांगू गाडी. उतरतो कुठे. उतरतो म्हणजे. आणि हे बघ तुला सांगतोय परत मला गाडीवर बसू नको. गाडीवर बसू नको म्हणजे. अरे तुझी येऊन गाडीवर बसला होता की. हे गोळ्या तर गोळ्या सुधारणार नाही दुसऱ्याला सुधारून द्यायला. तुझ्या थोडं जरा अर्जंट काम आहे जरा मला. उतर खाली. काय उतर. मी तेच दंड करीत बसू का. याला सोडव त्याला सोडव मला काय बाकीचे काय काम धंदा आहे का नाही. उतर बरं. उतरतो का आत्ता कुठं का. अरे पण का चिडचिड करायला मग एवढी. बरं